बनवणार आहे बटर चिकन। त्यासाठी मी इकडे चिकन घेतलेलं आहे। आता मी ह्याच्यामध्ये सर्वात प्रथम एक चमचा दही ॲड करत आहे। थोडं जास्त घातलं तरी पण चालेल। आता मी ह्याच्यामध्ये अर्धा चमचा मीठ टाकून घेत आहे। आता मी ह्याच्यामध्ये एक चमचा कांदा लसूण तिखट टाकून घेत आहे आणि ह्याच्यामध्ये मी एक चमचा अद्रक लसूण पेस्ट टाकून घेत आहे। आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आता मी हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे। आता मी ह्याला 15 मिनटं फ्रीजमध्ये मॅरिनेशनसाठी ठेवणार आहे। आता हे चिकन व्यवस्थित मॅरिनेशन झालेलं आहे। आता मी हे कढईमध्ये फ्राय करून घेणार आहे। असे पीस टाकून चांगले फ्राय करून त्याच्यामधलं पाणी सर्व आटवून घ्यायचं आहे। आता मी हे कढईमध्ये पूर्ण असं टाकून घेतलेलं आहे। आता ह्याच्यामधलं पूर्ण पाणी आटवून घ्यायचं आहे आणि नंतर परतायचं आहे। असं थोडं चिकन हलवून असं परतून घ्यायचं आहे। असं ह्या साईडनं पण असं परतून घ्यायचं आहे। असं मी चिकन कढईमध्ये फ्राय करून घेतलेलं आहे, चांगलं शिजवून घेतलेलं आहे। आता हे मी प्लेटमध्ये काढून घेणार आहे। आता मी कढईमध्ये इकडे बटर टाकून घेतलेलं आहे। त्यानंतर मी इकडे अद्रक लसूण, आता मी ह्याच्यामध्ये जिरं टाकून घेत आहे। आता जिरं परतून घ्यायचं आहे। आता मी ह्याच्यामध्ये अद्रक लसूणची पेस्ट टाकून घेत आहे। आता मी ह्याच्यामध्ये बारीक एक कांदा चिरून टाकून घेत आहे। इकडे मी 2 टोमॅटोची प्युरी करून घेतलेली आहे। आता मी ह्याच्यामध्ये टाकून घेणार आहे। आता कांदा भाजलेला आहे, आता मी ह्याच्यामध्ये टोमॅटोची प्युरी टाकून घेत आहे। आता सर्व मिक्स करून घ्यायचे आहे। आता मी ह्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकून घेत आहे। मी आधी ह्याच्यामध्ये मीठ ॲड केलेलं होतं, त्यामुळे मी थोडंसंच मीठ टाकून घेत आहे। आता मी ह्याच्यामध्ये एक चमचा तिखट टाकून घेत आहे। आता हे सर्व व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। आता मी ह्याच्यामध्ये एक चमचा गरम मसाला टाकून घेत आहे। आता हे सर्व व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। आता मी ह्याच्यामध्ये ही काजूची पेस्ट टाकून घेत आहे। आता मी ह्याच्यामध्ये एक ग्लास पाणी ॲड करून घेतलेलं आहे। आता हे व्यवस्थित उकळून घ्यायचं आहे आणि त्या
आता मी याच्यामध्ये हे चिकन ऍड करून घेत आहे. आता हे सर्व व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे. आता तिखट मीठची चव बॅलन्स राहण्यासाठी ह्याच्यामध्ये थोडीशी साखर टाकून घ्यायची. थोडीशी म्हणजे थोडीशी. आणि हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. आता मी ह्याच्यामध्ये कोथिंबीर टाकून घेत आहे. आता ही व्यवस्थित अशी परतून घ्यायचं आहे. अशा प्रकारे आपलं बटर चिकन बनवून तयार झालेलं आहे. तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा. पुन्हा भेटूया अशीच एक नवीन रेसिपी घेऊन.